आंब्याच्या वतीने आयोजित केलेल्या या समारंभाला सुरुवात करत असताना श्री व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व पत्रकार यांच्या कुटुंबियांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराज बाळशास्त्री जांभेकर या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला तो निर्णय या करता घेतला कारण की छत्रपती प्रतापसिंह थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज त्यांना शिक्षणाची आवड तर होती पण त्याचबरोबर त्यांनी सर्वात प्रथम महिलांची शिक्षणाची महिलांना शिक्षणाची पालन याच सातारा गावनगरीत जो राजवाडा आपण पाहतो त्या ठिकाणी प्रथम महिलांची मुलींची शाळा सुरू केली आणि जी लायब्ररी आपण पाहतो जे नगर वाचनालय आपण पाहतो त्यात असणारी जी असंख्य पुस्तकं त्या ठिकाणी आपल्याला आपण पाहतो ती सुद्धा त्यांची पर्सनल लायब्ररी होती. त्यांनी तो विचार उभारशील बाळगला होता की जोपर्यंत कुठली प्रत्येक व्यक्ती वाचन करत नाही शिकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणी असू दे त्याच्या गोष्टीच्या दूरदृष्टीत तिला त्यांना येणार नाही एक वैचारिक व्यापकता निर्माण होणार नाही आणि म्हणून या व्यासपीठावरती उपस्थित सातारा विकास आघाडीच्या जे सर्व नगरसेवक नगरसेविका अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी आम्ही त्याच्यावर विचार विनिमय केला आणि असं एक निर्णय त्यावेळेस आम्ही घेतला की आपण काम करत असताना आपण आपल्यापैकी कोण जेवण नाही त्यामुळं निश्चितपणे चुका आपल्याकडनं घडतात किंवा निवडून गेल्यानंतर नगरसेवक किंवा नगरसेविका किंवा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे व्यवस्थितरित्या लोकांची सेवा करतात आहे का नाही त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे डोळसपणे निर्भीडपणे आजपर्यंत ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो असे सर्व डोळस पत्रकार करत असतात त्यामुळं त्यांचा सत्कार करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे त्याचमुळं सातारा आम्ही हा पत्रकार आपल्या पत्रकारांचा सत्कार घ्यायचा निर्णय घेतला. आज या ठिकाणी ज्या ज्या आतापर्यंत ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी जसं सातारा नगरपालिकेचं योगदान आहे तसं आमचे मित्र विनोद कुलकर्णी असतील हरीश पाटणे असतील दीपक प्रवाळकर असतील या अगोदर ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस
नाव वेगळे होते पण या सर्वांनी अर्थात या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यावेळी त्यांची पत्रकारांची एक मागणी होती की आम्हाला कोणतरी सर्व पत्रकारांना एक पत्रकार भवन किंवा पत्रकार बघण्याकरता एक जागा देण्यात यावी. तिचा आता आघाडीच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली. पण आवर्जून या ठिकाणी मला सांगावंच वाटतं की काय जे पत्रकार आहेत आपण एक सर्वांनी मिळून जर मागणी केली तर निश्चितपणे आता हातवाढ झालेली आहे, जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जसं पोलिसांची सोसायटी झाली तसं एक पत्रकार नगर व्हावं जेणेकरून जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पत्रकारांच्या करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं पाहिजे. या मताचा केवळ मीच नाही तर सर्व सातारा विकास आघाडीचं मत आहे. नेहमी तू सांगत असतो की निर्भीडपणे तुमचं लिखाण असणं गरजेचं आहे. आम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधींकडनं जर चुका होत असतील तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणाचं असेल तर ते पत्रकार या सर्वांना पत्रकार नाहीतर एक मित्र म्हणून का समजतो तर माझ्याकडनं घडणाऱ्या चुका ह्या मला दाखवून देतात आणि त्यामुळं त्या सुधारणा जाणून बुजून मी काय चुका करत नाही. पण अनुभवांनी ज्या काही चुका होतात त्या दाखवून दिल्यामुळं आज मी माझा जो प्रवास झाला तो नगरसेवक पदापासून स्वतः कधी नगराध्यक्ष होऊ शकलो नाही. नगरसेवक म्हणून विरोधात काम केलं पण मला आनंद वाटतो की गेले अनेक वर्ष सातारा विकास आघाडीला या सातारकरांनी जो आशीर्वाद दिला, पत्रकारांनी जे आम्हाला आमच्या चुका दाखवल्या त्यात आम्ही सुधारणा केली आणि त्यामुळंच अनेक वर्षापासून बहु चर्चित असणारे जे प्रकल्प होते ते मार्गस्थ मागील किंवा ते मार्गस्थ लावण्याचं काम सात